सिंहगड किल्ला पुणे जिल्ह्याच्या डोंगर रांगेतील हा किल्ला गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. जवळपास 4400 फूट उंच हा किल्ला सिंहगड किल्ला या नावानं ओळखला जातो. पुण्याच्या नैऋत्येला साधारणतः 25 किलोमीटर अंतरावर असणारा हा किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे 4400 फूट उंच आहे. सह्याद्रीच्या पूर्व शाखेवर पसरलेल्या भुलेश्वराच्या रांगेवर हा गड आहे. दोन पायऱ्यांसारखा दिसणारा खांदकड्याचा भाग आणि दूरदर्शनचा उभारलेला मनोरा यामुळे पुण्यातून कुठूनही तो पटकन ध्यानी येतो. पुरंदर, राजगड, तोरणा, लोहगड, विसापूर, तुंग असा प्रचंड मुलूक या गडावरून दिसतो. असं म्हटलं जातं की हा किल्ला पूर्वी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे विजापूरकरांकडून म्हणजेच आदिलशाहीकडून सुभेदार म्हणून नेमले होते. पुढे इसवीसन 1647 साली दादोजी कोंडदेवांचं निधन झालं. कोंढाण्यावरील किल्लेदार सिद्धी अंबर याला लाज देऊन शिवाजी महाराजांनी हा किल्ला आपल्या स्वराज्यात आणला आणि या गडावर आपले लष्करी केंद्र बनवले. पण जेव्हा शहाजी राजांना आदिलशहानं अटक केली तेव्हा त्यांच्या सुटकेसाठी इसवी सन 1649 साली शिवाजी महाराजांनी हा किल्ला परत आदिलशहाला दिला. पुरंदराच्या ताहात जे किल्ले मुघलांना दिले त्यामध्ये सिंहगड पण होता. मुघलांतर्फे उदयभान राठोड हा कोंढाण्याचा अधिकारी होता. हा मूळचा राजपूत होता पण तो बाटून मुसलमान झाला. सिंहगड हा किल्ला मुख्यतः प्रसिद्ध आहे तो तानाजी मालुसरे यांच्या बलिदानामुळे. शिवाजी महाराजांनी गड जिंकला खरा पण जेव्हा त्यांना तानाजी कोसळून पडल्याची बातमी कळाली तेव्हा ते म्हणाले, गड आला पण सिंह गेला. सर्वांनाच हेवा वाटावा अशा शिवकालीन गड आणि किल्ल्यांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी.